नमस्कार, मी ज्योती कपिले. आपल्या जीवनात ताणतणाव आपलं खूप मोठं आयुष्य व्यापून टाकतात. आपल्याला खरं तर ह्या ताणतणावामुळे काहीच सुचत नाही, समजत नाही. हे ताणतणाव कमी करण्यासाठी आपण योगा करतो, लाईफस्टाईल बदलतो, आपलं तज्ज्ञांची मदत घेतो, प्रिय व्यक्तीशी संवाद साधतो आणि ह्या ना त्या कारणाने ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या कवितेत ऐकूया दोन मैत्रिणींनी त्यांचा ताणतणाव कसा कमी केलाय ते. कवितेचं शीर्षक आहे मोकळं आभाळ. दुपारच्या निवांत वेळी मी वाचनात दंग आणि फोनच्या आवाजाने माझी वाचन समाधी भंग. हातातलं पुस्तक बाजूला ठेवून मी फोन उचलते आणि मला फक्त हॅलोच म्हणण्याची संधी देत ती बडाबडा बोलत राहते. हे असं, ते तसं, तर हे असं. फोनवर तिचं बोलणं ऐकता ऐकता मला तिकडे आभाळ भरून आल्याचं जाणवत. फोनवर सगळं मनातलं बोलून झाल्यावर ती मला म्हणते कशी, अग तुझ्याशी बोलल्यावर ना खूप बरं वाटतं ग, मन कसं हलकं होतं. हां, म्हणजे आता तिकडे आभाळ मोकळं झालं होतं तर. तेवढ्यात ती म्हणते, तू बरी आहेस ना असं बोलून माझा होकार गृहीत ठरवून बरं मग परत बोलूच आपण असं म्हणत ती फोन ठेवतेही. खरं तर बोलून ती मोकळी झाली होती. मी मात्र निमित्त मात्र होती. प्रत्येकाच्या मोकळ्या होण्याच्या तऱ्हा अगदी वेगवेगळ्या. कोणी बोलून मोकळं होतं तर कोणी ऐकून. पण जीवनाचा आनंद घेण्यासाठी प्रत्येकाने मन मोकळं होणं, व्यक्त होणं अगदी गरजेचं असतं. प्रत्येकाचं आभाळ मोकळं होणं अगदी गरजेचं असतं. धन्यवाद.